बालवणी खाऊचा तर सिंधुदुर्गात येऊचा। 2005 पासून खवयांच्या सेवेत असलेले सुप्रसिद्ध फॅमिली रेस्टॉरंट ठाण्यानंतर आता कणकवलीतही सिंधुदुर्ग किनारा। मालवणी जेवणाबरोबरच मुघलाई, पंजाबी, चायनीज, तंदुरी जेवणही उपलब्ध। खास आकर्षण मुंबईची केप्सा बिर्याणी आणि केप्सा फ्राईड राईस कणकवलीत प्रथमच। कॉल करा 8624-90-94-49 आणि 8624-85-94-49। वेंगुर्ले तालुक्यातील रेडी इथं दशावतार नाट्यप्रयोग सुरू असताना रंगमंचावर एक कलाकार प्रकृती अस्वस्थ झाल्यानं जागीच कोसळल्याची घटना घडली आहे। याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। काय आहे यामागची सत्यता पाहूया। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रितेश राऊळ मित्रमंडळ पुरस्कृत आणि दशावतार कला प्रेमी ग्रुप रेडी यांच्यातर्फे रेडी इथं 6 दिवसीय भव्य दशावतार नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता। 7 एप्रिल पासून हा नाट्य महोत्सव सुरू झालाय। या दरम्यान शनिवारी 9 एप्रिलला दोडामार्ग सरेवांबरच्या नाईक दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग सुरू असताना या मंडळातील एका कलाकाराची प्रकृती अचानक बिघडल्यानं ते रंगमंचावर कोसळले। याबाबत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। दरम्यान याबाबत आयोजकांशी संपर्क साधला असता त्यांची प्रकृती चांगली असून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा इथं हलवण्यात आलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। पाहूया त्याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आरोग्य सभापती प्रितेश राऊळ काय म्हणाले। दिनांक 7 एप्रिल ते 13 एप्रिल या कालावधीमध्ये प्रितेश राऊळ मित्रमंडळ व दशावतार कला प्रेमी ग्रुप रेडी यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही रेडी येथे भव्य दशावतार नाट्य महोत्सवचं आयोजन केलं होतं। दशावतार ही आपल्या कोकणची लोककला आहे आणि ह्या लोककलेला एक प्रेरणा मिळावी या उद्देशाने अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आम्ही केलं होतं आणि दिनांक 7 एप्रिलपासून सर्व कंपनीचे नाट्य प्रयोग झाले। शनिवार दिनांक 9 एप्रिल नाईक दशावतार कला मंडळ धरेबांबर दोडामार्ग या कंपनीचा नाटकातील शेवटचा सीन चालू असताना त्या कंपनीमधील एक बांदेकर नामक कलावंताला त्या ठिकाणी चक्कर आली आणि चक्कर आल्यानंतर लगेच त्या ठिकाणी आम्ही आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लिंबू पाणी त्याचप्रमाणे पाणी दिल्यानंतर लगेच त्याला थोडंसं बरं वाटलं। नंतर आपल्याला जो काही त्रास झाला तो बांदेकर आपला लोक कलाकार त्या ठिकाणी सांगत होता। त्यानंतर त्यांना प्राथमिक उपचारासाठी आमच्या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्या दशावतार कंपनीच्या मालकांनी रेडकर हॉस्पिटल रेडी येते त्यांना आम्ही नेलं। जे काय प्राथमिक उपचारासाठी जी काय मदत त्यांना लागणार होती ती त्या ठिकाणी आम्ही त्यांना दिली। असे असताना त्यांना त्रास नको किंवा उगाच रिक्स नको या उद्देशाने आम्ही सर्वांनी त्यांना गोवा येथे अधिक उपचारासाठी ॲडमिट केलं। आता त्यांची प्रकृती खूप चांगली आहे। आम्ही रोज त्या कंपनीचे जे मालक आहेत त्यांच्या आम्ही नेहमी संपर्कात आहोत आणि 1 ते 2 दिवसामध्ये त्यांना डिस्चार्ज पण देण्यात येणार आहे अशी पण आम्हाला माहिती मिळालेली आहे। त्याचप्रमाणे जो आज व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे हा चुकीच्या पद्धतीने होत आहे अशी अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होता कामा नये आणि या असा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे कुठेतरी आपल्या जी कोकणची आपली लोककला आहे दशावतार किंवा तो जो कलावंत आहे याचा कुठेतरी अनादर होऊ शकतो। माझी सर्वांना अशी विनंती आहे की कृपया असा व्हिडिओ व्हायरल करू नका